हॅलो, मी प्रणाली, ऑलराऊंडर प्रणाली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सकाळचे 6:30 वाजले आणि मी चालली आहे. आमचं जे गावड्यांचं कुळदैवत मंदिर आहे तिथे आज स्थापना आहे, कलश पूजन, कलश स्थापना असे बरे कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमाचं जेवण बनवण्यासाठी मी जात आहे. हे आमचं गावड्यांचं कुळाचं मंदिर आहे. इथे आज कलश पूजन आणि प्रतिष्ठापना आणि मंदिराचं रिनोव्हेशन केलं आहे. रांगोळ्या काढल्या जात आहेत. अजून भटजी काही आलेले नाही आहेत. पहाट असल्यामुळे सगळी तयारी चालू आहे. मी जेवणाची तयारी करण्यासाठी आलेली आहे. जेवणाची तयारी करून आम्ही देणार. ह्या बायका सगळी जेवणाची तयारी करण्यासाठी बसले आहेत. बटाटे किंवा खोबरं वगैरे सगळं किसणं चिरणं हे काम चालू आहे. नारळ बघा किती किसले गेले आहेत. भरपूर लोकांच्या जेवणाच्या पंक्तीपासून उठणार आहेत. लोक आपापसा सगळ्या बायका गप्पा करत करत सगळी कामं करत आहेत. बघू शकता तुम्ही मोठा उत्सव आहे. भटजी काका हे सगळे तयारी करून घेत आहेत. बघा इकडे चुली मांडल्या आहेत. मोठे मोठे टेप टोप पूजाविधी चालू झाला आहे. आता 5 भटजी आणि 2 जोडपी पूजेला बसलेली आहेत. आता एक बसलाय, नंतर एक बसणार. अशा प्रकारे 2 जोडपी आता मंदिराच्या कळसाची स्थापना करतायत. आणि आता त्या कळसाच्या स्थापनेसाठी हे बघा आमची आई पण चालली आहे बघायला तो सोहळा. ए शांत, मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी आता बाहेर पडले आहेत. कलश हातात घेऊन आमच्या गावचे गावकरी रामराव काका जे पूजेला बसले होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून मग कलश मंदिरावरती चढवणार आहेत. कलश आता वर चढवलं जातोय रांबा काकांच्या हस्ते. जेवणाचे मोठे मोठे टोप हे बघा चुलीवर चढलेले आहेत आणि जेवण शिजत आहे. शेकडो लोक जेवून जातील आजच्या कार्यक्रमात. मोठा उत्सव आहे कावडे मंडळींनी मंदिराच्या कार्यक्रमासाठी. हे आमचं गावड्यांचं कुलदैवत आहे. मी आता मंदिराच्या आतमध्ये आली आहे.
गावड्यांचं कुलदैवत, कुळाचं मंदिर म्हणतात या देवाला. नवसाला पावतो इकडे या बाजूला. हवन पूजा विधी आणि इकडे होम हवन केलेलं आहे. ज्वाळा पेटत आहेत होमाच्या. इकडे अजून पूजेचा कार्यक्रम चालू आहे. रांबाकाकांच्या हस्तेच कार्यक्रम होत आहे. वेगळ्या प्रकारचं सगळं बघायला मिळतं आहे. एक आगळा वेगळा अनुभव आणि आगळी वेगळी पूजा. वाजंत्री आपली वाजते घेऊन तयार आहे. जशी ऑर्डर सोडली जाईल त्याप्रकारे ते वाजवायला चालू करतील. भक्तगण आणि भाविक बसले. मायभाषिणी मुली पण आले आहेत सगळ्या. हे रात्रीचं खेळ चालीमधलं महत्त्वाचं पार्टिसिपेट आहे. कारण हे रात्रीच्या खेळ चालीमधल्या बऱ्याच एपिसोडमध्ये होते. कारण ती पूर्ण सिरियल ही आमच्याच गावामध्ये शूट झालेली होती. तुम्हाला मी रात्रीचं खेळ चालीमधल्या सर्व घरांची पण ओळख करून देणार आहे पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की बघा तुम्ही. आता आपण हे पूजेचा कार्यक्रम बघूया. हे बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारे पूजा करतायत. छोटंसं असं ज्वाला प्रज्वलित केलेलं आहे. हे जे गावकर जे आहेत ते देवाला आपल्या पद्धतीत गाराणं घालतात. त्यांचं गाराणं खूप चांगल्या प्रकारे लागू होतं म्हणून त्यांचा हा मान आहे गाराणं घालण्याचा. अशा प्रकारे पूजेचा मुख्य कार्यक्रम आटपत आलेला आहे. आता ही शेवटची सांगता करतात पूजेची. आता जेवणाच्या पंक्ती बसतील. जेवणाच्या पंक्तीसुद्धा बसलेल्या आहेत. सगळेजण मनसोक्त जेवत आहेत. वाढणारे मनापासून आनंदाने वाढत आहेत. प्रत्येकाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतोय. प्रत्येकजण किती खुश आहे. अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालला. बरेच लोक जेवून गेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.